राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणारे किरण काळे यांना वंचित बहुजन विकास आघाडीने अहमदनगर शहर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केली आहे. आज जाहीर झालेल्या यादीमध्ये त्यांचा समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान काळे यांची उमेदवारी राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्यासाठी त्रासदायक ठरणार असल्याचे बोललं जात आहे. त्याचप्रमाणे आज वंचित बहुजन विकास आघाडीच्या वतीने नगर जिल्ह्यातील अनेक उमेदवारांची यादीही जाहीर करण्यात आली. त्यामध्ये नगर शहर विधानसभा मतदारसंघातून किरण काळे, पारनेरमधून इंजिनियर डी आर शेंडगे, राहुरीमधून विजय तमनर, अकोले येथून दीपक पथवे, श्रीगोंद्यातून मच्छिंद्र सुपेकर, शिर्डीतून विशाल कोलगे, संगमनेरमधून बापूसाहेब ताजने यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज स्टुडिओ 24, अहमदनगर.